मित्रांनो नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन याविषयी जाणून घेणार आहोत. क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनचा उपयोग करून पीक नुकसान दावा कसा करावा त्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. काही गोष्टी खूप सोप्या असतात, फक्त आपल्याला त्या व्यवस्थित समजावून सांगणार पाहिजे. जेव्हा शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होते त्यावेळी 72 तासाच्या आत तक्रार करणे आवश्यक असते. मागील वर्षी मी स्वतः माझ्या कपाशीच्या नुकसानीच्या क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनद्वारे कंपनीकडे तक्रार केली होती, त्यामुळे मला कपाशीसाठी पीक इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई देखील मिळालेली आहे. क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून पीक विमा भरण्यासाठी दावा कसा करावा लागतो, क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनचा उपयोग कसा करावा या संदर्भातील एकदम छान ग्राफिक्स असलेली एक PDF फाईल मी खास करून शेतकऱ्यांसाठी तयार केलेली आहे. ही क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन PDF फाईल बघून देखील शेतकरी बांधव क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने त्यांची तक्रार पीक विमा कंपनीकडे सादर करू शकतात. मित्रांनो, ही PDF तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये हवी असेल तर आमच्या digitaldigit.in या वेबसाईटवर ही PDF उपलब्ध आहे. या ठिकाणहून तुम्ही ही PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. PDF डाउनलोड करण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची तक्रार क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून स्वतः करू शकता. मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून पीक नुकसान दावा कसा करावा या संदर्भातील एक व्हिडिओ मी यापूर्वीच बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो लाईव्ह डेमो बघू शकता किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या आय या बटनावर क्लिक करून देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांचा फोटो कसा काढावा, तो अपलोड कसा करावा, व्हिडिओ अपलोड कसा करावा व इतर माहिती या व्हिडिओमध्ये अगदी लाईव्ह देण्यात आलेली आहे. तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे कृती करा. बऱ्याच शेतकरी बांधवांकडे किंवा त्यांच्या मुलाकडे स्मार्टफोन आहेत. क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनचा उपयोग करून अगदी सहजपणे शेतकरी तक्रार दाखल करू शकतात. शेतकरी शेतात जाऊन ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या पिकांचा फोटो किंवा व्हिडिओ काढून पीक विमा इन्शुरन्स कंपनीकडे पीक नुकसान भरपाई दावा करू शकतात. क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनद्वारे पीक नुकसान भरपाई दावा केल्यास लगेच डॉकेट ID मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या तक्रारीची सद्यस्थिती कळण्यास मदत होते. शेतकरी बंधूंनो, सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या अनेक बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आहेत. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर तुमच्या पिकांचा विमा काढलेला असेल आणि तुमच्या शेतातील पिकांचे जास्त पावसामुळे किंवा इतर कारणामुळे नुकसान झाले असेल तर नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे नुकसानीसाठी दावा करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल आणि शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा दावा कंपनीला करायचा असेल तर यासाठी 3 पद्धतीने शेतकरी पीक नुकसान दावा करू शकतात. सगळ्यात पहिला एक क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि त्याद्वारे पीक विमा कंपनीस कळवा. त्यानंतर कृषी अधिकारी यांना अर्ज लिहून कळवा आणि कंपनीच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून कळवणे हा देखील एक पर्याय शेतकरी बांधवांकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे ज्यावेळी नुकसान होते त्यावेळी शेतात जाऊन क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून तक्रार नोंदविणे हा इतर पर्यायापेक्षा सर्वात उत्तम आणि सोयीस्कर उपाय आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले असते त्यावेळी जर पाऊस चालू असेल तर अशा वेळी शेतकरी बांधवांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कृषी अधिकारी साहेबांना तक्रार करणे थोडे अवघड जाऊ शकते. शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास टोल फ्री नंबरवर कॉल करून देखील शेतकरी पीक नुकसान दावा करू शकतात. परंतु एखाद्या वेळेस दिलेल्या नंबरवर शेतकऱ्यांचा कॉल लागला नाही तर शेतकरी बांधव त्यांच्या पीक नुकसानीचा दावा कंपनीस करू शकणार नाहीत. अशा वेळी क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनचा उपयोग करून पीक नुकसान दावा करणे सगळ्यात सोपा मार्ग ठरेल. मित्रांनो, आता क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन वापरण्याची पद्धत कशी आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सुरू असल्याची खात्री करा. मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा. गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये क्रॉप इन्शुरन्स हा कीवर्ड टाका. क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल, त्या ॲप्लिकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. शेतकरी बंधूंनो, हे क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर पुढील क्रिया कशी करावी ते जाणून घेऊयात. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात अगोदर भाषा बदला, त्यासाठी चेंज लँग्वेज या बटनावरती क्लिक करा. नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या पर्यायावरती टच करा. पीक नुकसान या पर्यायावरती टच करा. पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायावरती टच करा. मोबाईल नंबर टाकून OTP मिळवा आणि तो व्हेरीफाय करा. त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना, राज्य ही माहिती टाका. ज्या योजनेसाठी पीक विमा काढलेला आहे तो हंगाम टाका, मग तो खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल. नोंदणीचा स्रोत या रकान्यामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे तो स्रोत निवडा. उदाहरणार्थ शेतकऱ्यांनी पीक विमा CSC सेंटरवर जाऊन काढलेला असेल, बँकमध्ये काढलेला असेल किंवा इतर ठिकाणी हा पीक विमा काढलेला असेल तर ज्या ठिकाणी हा पीक विमा काढलेला आहे
त्याचा स्त्रोत शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवडायचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवरच जाऊन पीक विमा काढलेला आहे, त्यामुळे सीएससी सेंटरच हा पर्याय या ठिकाणी निवडावा. त्यानंतर पीक विमा अर्ज नंबर म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका, यशस्वी या बटणावरती क्लिक करा किंवा टच करा. पॉलिसी क्रमांक टाकल्यावर सर्व तपशील या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिसेल. यादीतून अर्जाची निवड करा या बटणावरती टच करा. घटना नोंदवा या सदरामध्ये नुकसानग्रस्त पिकांचा फोटो काढा आणि अपलोड करा. नुकसानग्रस्त पिकांचा व्हिडिओ देखील अपलोड करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर सादर करा या बटणावरती क्लिक करा. जसाही तुम्ही अर्ज सादर कराल या ठिकाणी एक डॉकेट आयडी तुम्हाला मिळेल, तो जतन करून ठेवा, कारण तुमच्या तक्रारीची सद्यस्थिती बघण्यासाठी पुढे तुम्हाला या डॉकेट नंबरची गरज पडणार आहे. आता डॉकेट आयडीचा उपयोग करून तुमच्या तक्रारीची सद्यस्थिती कशी तपासावी हे जाणून घेऊयात. परत एकदा क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशन उघडा. नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या बटणाला टच करा. त्यानंतर पीक नुकसान या बटणावरती टच करा. त्यानंतर डॉकेट आयडी टाका. जसे तुम्ही डॉकेट आयडी टाकाल तर तुम्ही सादर केलेल्या पीक नुकसान भरपाई दाव्या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नुकसानग्रस्त पिकांसाठी पीक विमा कंपनीकडे दावा सादर करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओस लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.